नमस्कार मैत्रिणीनो, आज मी संडे स्पेशल बकऱ्याचं मटण बनवणार आहे। ती रेसिपी कशी करायची ते तुम्हाला मी सांगते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला बकऱ्याचं मटण, मटण मसाला, हळद, धणा पावडर, गरम मसाला, काळं तिखट, हा वाटलेला मसाला आहे, ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वाटण केलेलं आहे। हे आहे अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हे टमाटर बारीक चिरलेला, कांदा बारीक चिरलेला आणि कोथिंबीर आणि फोडणीसाठी लागणारं तेल। चला तर आपण आता सुरुवात करूया। पहिले आपण कुकरला 5 शिट्ट्यामध्ये मटण शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यात टाकूया फोडणीसाठी आपण तेल। एक चमचा धणा पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच हळद। हा मसाला तेलात फ्राय करून घ्या। आता बघा, हा तेलात फ्राय झालेला आहे आणि हे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते आता हे कुकरमध्ये टाकूया। हे फ्राय करून घ्या। आता हे फ्राय झालेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण थंड पाणी नाही टाकायचं, आपण हे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये गरम पाणी घालायचं आहे मटणामध्ये। हे मी गरम पाणी केलेलं आहे, हे गरम पाणी टाकते अर्धा तांब्या। हे बघ, आता ह्याच्या आपण 5-6 शिट्ट्या करून घेऊया कुकरला। हे मटण शिजलं की मग आपण फोडणी टाकूया। चला तर आता कुकरचे शिट्टे झालेले आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। हे बघा, आपलं मटण चांगलं शिजून झालेलं आहे। तर आता आपण याला फोडणी घालूया, त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। कढई तापलेली आहे, आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता मी याच्यामध्ये घालते तेल। मटणाला तेल तसं भरपूरच लागतं, तेल घातलेलं आहे, तेल पण चांगलं तापलेलं आहे। आता मी याच्यामध्ये टाकते बारीक चिरलेला कांदा। हा कांदा लाल होईपर्यंत तुम्ही चांगला परतून घ्या। सर्वप्रथम आपण घातलेला आहे कांदा, कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या। हा आता आपला कांदा हलकासा लाल झालेला आहे, आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेले टमाटर। आता हा कांदा आणि टमाटर एक जीव होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्या। कांद्याचा टमाटरचा रस एकदम एकत्र झाला पाहिजे। हे कांदा टमाटर एक जीव झालेला आहे पूर्ण। आता आपण याच्यात घालणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट मिक्स करून घ्या, फ्राय करा। आणि हा जो मसाला वाटलेला आहे आपण, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर याचं वाटण आता ह्या मसाल्यात घालणार आहोत आपण। आता हे पूर्ण एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्या, मस्त फ्राय करून घ्या। आणि याच्यामध्ये टाकायचा आता हा मटण मसाला। फ्राय करत राहा तुम्ही मसाला। आणि हा आहे गरम मसाला, गरम मसाला टाकूया। फ्राय करत राहा, बघा याला तेल सुटलेलं आहे छानपैकी। आता हा फ्राय होतोय, आता आपण ह्याच्यामध्ये काळं तिखट घालणार आहोत। 2 चम्मच मी टाकते, आमच्या घरामध्ये तिखट खूप खातात तर 2 चम्मच मी काळं तिखट टाकते। आता हा मसाला फ्राय करून घेते, बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे याला। हा मसाला बघा मस्त फ्राय झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे। आपण मटण शिजताना मटणामध्ये मीठ घातलं होतं, तर आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालूया। परत फ्राय करून घ्या। आता हे मी स्मॅश करून घेते, हे बघा असं स्मॅश करून घेते, तो सगळा मसाला एक जीव होईल असं स्मॅश करून घेते। बघा
खूप छान स्लॅश झालेला आहे, पूर्ण मसाला एक जीव झालेला आहे हा। हे बघा किती छान तयार झालेला आहे हा मसाला। आता मी याच्यामध्ये जे आपण मटण कुकरला उकडवून घेतलंय ते मटण घालते। बघा किती छान कलर आलेला आहे याला। हे आपलं संडे स्पेशल मटण। आता हे याला उकळी येईपर्यंत आपण ठेवूया। हे बघा उकळी फुटलेली आहे छानपैकी, आपलं मटण तयार झालेलं आहे। तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। हे आपलं मटण संडे स्पेशल मटण तयार झालेलं आहे। तर आता मी ह्याच्यावरती टाकणार आहे कच्ची कोथिंबीर जी आपण कट केलेली आहे। तर मैत्रिणीने तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला। परत आपण उद्या नवीन रेसिपीसहित भेटूया। थँक्यू।